संध्याकाळच्या 4 वाजलेत मी उठली आता आणि हे होत आहे सनसेट. हे तर मस्त प्लेन चाललं आहे. वाव, व्हॉट अ व्ह्यू. या पहिल्या व्हिडिओ क्लिपचं हे आहे बिहाइंड द सीन जे माझ्या रूममेटने क्लिक केलं. माझं लंच आलं आहे, एशियन कॉम्बो, चिली चिकन आणि चिकन नूडल्स आणि हे हेल्दी चॉईस डाएट कोक. आणि हा इथला व्ह्यू प्लेन दिसत आहे का तुम्हाला? एक मिनिट, झूम नाही होते ॲक्च्युली याच्यात. दिसला? हां, इंडिगोच असेल. बाय बाय. इथे 5 वाजताच पूर्ण अंधार झाला आहे आणि मी लंच करते आहे आणि बघते आहे. वेलकम. यो, ही आहे माझी ड्रेसिंग आणि मी छोटी वेणी मांडली आहे. मी खूप तेल लावलं, केस धुतले नाही, तर सीन हा झाला की अजून मी काय हेअरस्टाईलच नाही करू शकत. मी पोनीटेल बांधली आहे आणि वेणी बांधली आहे आणि आता आम्ही चाललो आहे मूवीसाठी. आता आम्ही आलो आहे ॲक्सेस मॉलमध्ये आणि टेलर्समध्ये आम्ही शॉपिंग करतो आहे. बघतो आहे सँडल्सचं कलेक्शन वगैरे कसं आहे. मला तरी काय आवडलं नाही अजून. यू जस्ट चेकिंग इट आउट. हे इथलं कलेक्शन. हे 7 ॲक्च्युली माझा शू साईज आहे 8 आणि कधी कधी 7 पण चालतं. काय जे बघा, हे कोलकातामध्ये ट्रेंडिंग आहे आता. तर इथे असं सगळं आहे. आम्ही आता ट्रेंड्सचे आत आहोत. स्वेटशर्ट्स खूप छान आहेत पण घालणार कुठे? हे मुंबईचं असं क्लायमेट पण नाही आहे. हे बघा किती छान आहे, डॉक्टर स्ट्रेंजच्या केपसारखं आणि याला हात नाही आहेत. सो क्लासी. गाईज, लुक वर अ फाउंड स्टुडिओ कोलकातामध्ये. आता इकडे होपफुली मला काय मिळेल. दिसतं तर सेमच स्टफ आहे जे मुंबईला मी सार बाजारमध्ये जाते ना. तर मी आता इकडे चेक करते. मरियाला काय काय घरचं सामान घ्यायचं होतं तर आम्ही सुपर मार्केटमध्ये शॉपिंग करायला आलं. मरिया, काय काय घेतलंस तू? खूप सामान आहे माझ्याकडे. मिंट है, वेट वाईप्स है, कॉटन वाईप्स है. वाव यार, घरगुती किती सोजवड मुलगी बघताय का तुम्ही? छान एकदम. गणपती बाप्पा मोरिया. हे लोक अजून पण पेमेंट करतात इथे. अरे कुठे गेले माझे? अरे ना तेरी कौन से मूवी के लिए जा रहे हैं? के लिए प्यार चोक नहीं रोग है. I really wish him die that day. क्या कहा तूने? शुरुआत डेजर्ट कॉर्नर. डेजर्ट इज लाइक सैलेड एंड सूप फॉर मी. ओ माय गॉड, मोस्ट आई चीज केक नहीं है. मड पाय, गुलाब जामुन तो मला नहीं आवडत. मड पाय मी खाईन थोड़ी. इथे मी तुम्हाला बोली ना, खूप व्हरायटी आहे. हे आहे एशियन कॉर्नर. इकडे सगळे ओरिएंटल एशियन टाईप्स आहेत, जसं चिली गार्लिक नूडल्स, व्हेज फ्राईड राईस आणि ब्ला ब्ला. हे बघा, हर्ब राईस आणि फिश स्ट्यू. आणि हे इंडियन कॉर्नर. हे सगळे इंडियन करीज आणि भाजी वगैरे हे सगळं आहे. मला जगात काय गोष्ट खूप जास्त आवडत असेल तो आहे पिझ्झा. पण हा ॲक्च्युली पिझ्झा नाही, इट्स अ ब्रेड.
पण गाईज इकडे पिझ्झा आहे, बारबेक्यू चिकन सॉसेस पिझ्झा आणि वेजिटेरियन पिझ्झा, हे सगळे वेगळे वेगळे सॅलड्स आहेत तिथे. सॅलड तर मला आवडत नाही जास्त, आणि मला तर सीझर सॅलड आवडतं जे इकडे नाही आहे. आणि हे बघा इकडे मस्त मस्त टिक्काज आहे, फिश फिंगर, चिकन टिक्का आणि वेजिटेरियन. तर हा सगळा सीन आहे इथे. सुरुवात मी करते पिझ्झा आणि फिश टिक्का सोबत. मी हा जेव्हापासून ब्रेड बघितला आहे ना, मला हा कापायचं खूप मन करत आहे. तर हिअर इट गोज, हॅपी बर्थडे टू मी, हॅपी बर्थडे टू मी, हॅपी बर्थडे डिअर मृदुला, हॅपी बर्थडे टू मी. टाइमपास. मी सुधारली आहे, मी फक्त आज हे एक चॉकलेट मूस खाते. पोज फॉर मी, ये पोज. हाय, तर मी आली अजूनमध्ये परत आणि मी आता चेंज केलं आहे आणि आता झोपायला जाईन. पण त्याच्यासाठी मला तुम्हाला बोलायचं आहे ॲनिमल मूवीबद्दल. इट्स अ मस्ट वॉच गाईज. मी मला आठवते मी लास्ट टाइम कोणता मूवी एवढा एन्जॉय केला असेल. पहिली गोष्ट तर ही आहे ना की आपण घरी पण नेटफ्लिक्स किंवा हॉटस्टार किंवा काय बघत असू ना, तर फोन तर चेक करतच असतो साईड बाय साईड काय चाललंय काय चाललंय. हा मूवी ॲनिमल मूवी बघताना ना मी पूर्ण घुसून गेली त्या मूवीमध्ये. मला लक्षात नाही किती टाइम झाला, मूवी 3.5 तासाचा मूवी आहे आणि मला मी पूर्ण फुल एकदम काय लेवलचं मी एन्जॉय केलं मी तुम्हाला सांगू शकत नाही. पहिले तर वाटतच नाही हा बॉलिवूड मूवी आहे. मूवी एवढा एक नंबर मूवी आहे. त्याच्यात खूप सारा ड्रामा आहे. ॲक्शन म्हणजे ना तो स्टार्टिंगला बोलतो लाईक ॲन ॲल्फा, तर ते ॲक्शन पण एकदम असं तोड लेवलला आहे. ओके, खूप सारा ड्रामा आहे, रोमॅन्स खूप सारा आहे. तो तिला कसा पटवतो ना, इट्स लाईक. आणि देर इज दिस मेकआउट सीन एअरक्राफ्टमध्ये लाईक माइल्स क्लब है ना, पण इंडियामध्ये माइल्स क्लब पॉसिबल नाही आहे कारण एअरक्राफ्ट खूप छोटे असतात. तर पण तरी पण यार इट्स लाईक अमेझिंग अमेझिंग मूवी आहे. एकदम ऑसम, एवढा एन्जॉय केला. रडायला पण येतं. एक सीन आहे एंडला ज्याच्यात थोडं असं वाईट वाटतं, तर रडायला पण येतं. आणि खूप छान मूवी आहे. मी खूप एकदम मनापासून एन्जॉय केला मूवी. आणि मी एवढी रणबीर कपूरची फॅन नाही आहे. लाईक ही इज लाईक नाईस, ठीक आहे. मला मोस्टली साऊथ इंडियन ॲक्टर्स आवडतात कारण मी इतके वर्ष चेन्नईला पण राहिली आहे. तर डार्क जे असतात मुलगे ते मला आवडतात, जसं सूर्या, विजय, अलू अर्जुन आणि सगळं, ठीक आहे. तर मस्त मूवी होता पण, आणि सगळ्यांची ॲक्टिंग पण एकदम परफेक्ट आहे. आणि एकदा थिएटरमध्ये जाऊन हा मूवी बघणं तर बनतं यार, सिरियसली मी तुम्हाला सांगते. एक ते पण आहे आपलं मराठी सॉन्ग पण आहे डॉल्बीवाल्या, त्याच्यावर तो काय मारतो. आणि त्याच्यानंतर ना एक ॲक्स घेऊन त्याची एक फाईट सीन आहे पंजाबी सॉन्गवर. इट्स लाईक फक, लाईक अशी जी मजा आली ना मला तो मूवी बघून, म्हणजे असं वाटत होतं की हा मूवी संपूच नाही. नॉर्मली कसं आपण 10 वेळा चेक करतो की सिरियल किती बाकी आहे, मूवी किती बाकी आहे, असं वाटत होतं संपूच नाही मूवी. आणि खूप सारे असे ओपन एंडेड ट्विस्ट ठेवले आहेत एंडला. तर आहे पार्ट टू तर बनणारच फॉर शुअर, आणि पार्ट टू पण अफलातून असणार. आणि बघा हा मूवी. मी तर घरी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये माझ्या फॅमिलीला टेक्स्ट करून बोलली की यार म्हणतायलो तुम्हाला हे मूवी देखने का ही है, ऑप्शन ही नाही आहे, थिएटरमध्ये जाऊन बघा खूप सही आहे. ट्रस्ट मी, यू विल लव इट, ट्रस्ट मी. म्हणजे मी तर नॉर्मली मूवीजची एवढी फॅन नाही आहे आणि मी जास्त मोस्टली तर सिरियल वगैरे सगळे बघत असते. काय काय आता तर नवीन माझा कोरियन ड्रामा सुरू झाले त्याच्यानं, पण आय लव इट आणि अ मस्ट वॉच, ठीक आहे. आणि अजून काय आता माझा 30 तासाचा लेवर होता, ऑलमोस्ट 3/4 कम्प्लीट झाले. आता झोपेन, उठेन, काहीतरी खाईन आणि मग फ्लाईटवर जाईन. तर दिवसभर तुम्ही झोपलेली होती आणि संध्याकाळी आता सगळ्या क्रूसोबत आम्ही गेलो खाली आणि मॉलवर फिरलो. मॉलमध्ये शॉपिंग करायची होती पण त्या मिळाल्या नाही. इकडे विंटर कलेक्शन तर कोलकातामध्ये असं आलं ना, जसं इकडे 10 डिग्रीज झाले आहेत, लाईक फॉरवर्डचे कोट वोट आले आहेत एकदम. तर ते तर काय शॉपिंग मुंबईमध्ये आपण घालू नाही शकत एवढं विंटर कलेक्शन, ठीक आहे. आणि झुडिओ पण ठीकठाक असं होतं, झुडिओमध्ये पण मी गेलेली. तर आता मी रूममध्ये परत आली, माझी रूममेट कुठेतरी गेली आहे फ्रेंडसोबत आणि आम्ही मी माझ्या बाकी 2 क्रूसोबत गेलेली. आणि फुल मी आज शॅम्पू बनून गेलेली एकदम, तेल माझ्या केसांमध्ये. आणि अशीच मी मॉलमध्ये गेली,
केस आपण धुतले नाही कारण मी विचार केलेला की जर क्रूने मला डिच केलं तर एटलीस्ट मी स्टीम सोनासाठी जाईन आणि मग मी केस धुवेन. पण ठीक आहे, मस्त होता लेआउट, खूप मजा आली. खूप दिवसांनी मी मूवीला गेलेली. नॉर्मली मूवीज एकोणतरी तो हॉरर मूवी आलेला तो मी माझ्या भाऊ आणि बहिणीसोबत जाऊन बघितलेला लास्ट इयर. आणि त्याच्यानंतर बॉलिवूड मूवी तर मला आठवत पण हिंदी मूवी मी लास्ट टाईम कोणत्या मूवी तर टॉयलेट स्टोरी बघितला असं म्हणतो चेन्नईमध्ये लॉंग टाईम बॅक. तर छान होता दिवस आणि आय एम हॅपी, मस्त दिवस गेला. आता मी झोपायला जाते. तर आजचा ब्लॉग एवढाच. आता उद्या मी चालली अहमदाबादला आणि तिथे येऊन छोटूसा लेवर आहे 13 hours चा, इकडे होता 30 hours चा. तर तुम्ही, मी आता जस्ट एक न्यू व्लॉग अपलोड केला आहे, खूप छान आहे. ॲक्च्युली मी खूप एन्जॉय केला, फुल रोड ट्रिप केली मी फॅमिलीसोबत आणि खूप मजा आलेली त्या दिवशी. बर्थडेच्या टायमाचा सो व्लॉग आहे तर तुम्ही जाऊन नक्की बघा तो. त्याच्यामध्ये एंड लाईक सीन ते पहिला अशा मोमेंट मला क्रिएट करायचा होता की जेव्हा तो असा दगडाला हे करून असा उडून असा जम्प करतो ना, तर माझ्या पप्पांना कॅमेरा दिला आणि मी बोलले स्लोमोमध्ये काढा. तर तो एकदम खूप फनी आहे. नक्की जाऊन बघा तुम्ही. आणि मी म्युझिक पण जास्त नाही टाकू शकत कारण कॉपीराईट क्लेम येतं. तर मी विचारते की मी स्टोरीमध्ये कधीतरी अपलोड करेन, पण तुम्ही जाऊन व्लॉग बघा आणि कॉमेंट करा पहला नशा पहला खुमार. बाय, गुड नाईट कोलकाता.